हवामान खात्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच बल्लारपूर तालुक्यात देखील सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. बल्लारपूर तालुक्यामधून जाणारा बल्लारपूर ते राजुरा हा महाराष्ट्र व तेलंगणा यांना जोडणारा जो महामार्ग आहे तो पाण्याखाली गेलेला असून तसेच कोठारी कवडजई काटवली बामणी आणि कोठारी तोहगाव हे मार्ग देखील पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे सदर मार्ग जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा धरणाचे जे दरवाजे आहेत ते उघडण्यात आले आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे दरवाजे आहेत ते देखील उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ दिसून येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना तालुका प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे.